नमस्कार मुलांनो, आज आपण बहिरगोल भिंगांनी ज्या प्रतिमा तयार होतात त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयोग बघणार आहोत. आता हे बहिरगोल भिंग हे कसं असतं ते आपण नंतर बघणार आहोत, पण आपण ज्या डोळ्यांनी आपल्या हे जग पाहू शकतो त्या डोळ्यांमध्ये बहिरगोल भिंग असतं, आणि हे निसर्गाचं नैसर्गिक बहिरगोल भिंग जे आहे ते इतकं चांगलं आहे की अगदी लांबच्या अंतरावरच्या आणि अगदी जवळच्या अंतरावरच्या वस्तूसुद्धा यांनी आपण म्हणजे त्या एकाच भिंगाने आपण त्या बघू शकतो, कारण लांब आणि जवळ या अंतराला ॲडजस्ट होणारं भिंग डोळ्यामध्ये असतं. त्यामुळे कुठल्याही वस्तूची लांबच्या किंवा जवळच्या वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर पडते आणि त्यामुळे आपल्याला दिसू शकतं. आता ही नेत्रपटलावर जर प्रतिमा पडत नसली काही कारणाने तर त्याचा अर्थ असा असतो की डोळ्याच्या भिंगामध्ये दोष निर्माण झालेला आहे, आणि मग हा दोष घालवण्यासाठी आता आपण चष्मे लावतो. त्या चष्म्यामध्ये बरेच वेळेला बहिरगोल भिंगाचा वापर केलेला असतो. त्या बहिरगोल भिंगांनी डोळ्याचा दोष दूर करण्यासाठी आपल्याला या बहिरगोल भिंगाचा अभ्यास करणं आवश्यक असतं, कारण बहिरगोल भिंगाचा अभ्यास झाल्यानंतरच त्या चष्म्यासाठी वापरता येऊ लागल्या. आता हा अभ्यास म्हणजे काय असतं, तर बहिरगोल भिंगांनी प्रतिमा कशा तयार होतात, बहिरगोल भिंगापासून वस्तू किती अंतरावर असली की प्रतिमा किती अंतरावर पडते हे सगळं बघणं, याला म्हणायचं बहिरगोल भिंगाचा अभ्यास करणं. आणि अशासाठी आपल्याला म्हणजे आता बहिरगोल भिंग वापरून जेव्हा आपल्याला अनेक उपकरणं तयार करायची असतात त्याच्यासाठी आपल्याला बहिरगोल भिंगातून तयार होणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करणं आवश्यक असतं. आता बहिरगोल भिंगांचा वापर अनेक ठिकाणी केलेला असतो. तुम्ही अगदी खेळताना अनेक वेळेला भिंगा उन्हामध्ये भिंग धरून कागदही जाळलेला असेल, तसंच बहिरगोल भिंगाचा उपयोग कॅमेरामध्ये करतात. ही भिंग अनेक उपकरणांमध्ये म्हणजे आपण जी सायन्समध्ये उपकरणं वापरतो सूक्ष्मदर्शक याच्यामध्ये बहिरगोल भिंगाचा उपयोग करतात. नंतर दुकानांमध्ये पाहिलं तर घड्याळ जी जेव्हा घड्याळ दुरुस्त करतात तेव्हा ते बहिरगोल भिंग वापरतात. दागिने करणारी लोकं लहान लहान हिरे वगैरे पाहायचे असतील तरी याचा उपयोग करतात. आता सायन्समध्ये बायोलॉजी शिकताना वनस्पतीशास्त्र जीवशास्त्र शिकताना त्याच्यामध्ये तुम्ही वाचलेलं असेल की सूक्ष्मदर्शकीचा उपयोग करून व्हायरस बॅक्टेरिया सूक्ष्मजीव हे बहिरगोल भिंगाच्या सहाय्याने आपल्याला बघता येतात. तर असे बहिरगोल भिंगाचे अनेक उपयोग आहेत, पण त्या सगळ्यासाठी आपल्याला त्या भिंगांनी तयार होणाऱ्या प्रतिमा बघणं आणि त्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, म्हणून या प्रयोगाचं त्या दृष्टीने महत्त्व आहे. मुलांनो, आता हा बहिरगोल भिंगाचा जो प्रयोग करायचा आहे तो प्रयोग काय करणार आहोत आपण, तर बहिरगोल भिंगांनी मिळणाऱ्या प्रतिमा पडताळून पाहणे आणि बहिरगोल भिंगाचे नाभी अंतर ठरवणे असा हा आपला प्रयोग आहे. तर आता त्या प्रयोगासाठी आपण काय काय साहित्य वापरणार आहोत ते आता आपण एकदा बघूया. या प्रयोगासाठी आपण हे बहिरगोल भिंग वापरणार आहोत. हे बहिरगोल भिंग आहे. बहिरगोल भिंग कसं ओळखायचं, तर बहिरगोल भिंग मध्यभागी फुगीर असतं आणि कडेनी ते बारीक असतं, मधला फुगीरपणा जास्त असतो याच्यामध्ये. ते या स्टँडवर लावलेलं आहे आपण इथे बहिरगोल भिंग. या बहिरगोल भिंगांनी तयार होणाऱ्या प्रतिमा आपण पडताळून पाहणार आहोत. आता या प्रतिमा आपण कशाच्या घेणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वस्तू लागेल. तर ही मेणबत्ती आपण पेटवणार आणि ती वस्तू म्हणून वापरणार आहोत, आणि बहिरगोल भिंगाच्या एका बाजूला आपण ही वस्तू ठेवणार. त्यांनी होणारी जी प्रतिमा तयार होणार आहे ती प्रतिमा या पडद्यावर आपण घेणार आहोत, त्याच्यासाठी हा पडदा आहे. आता प्रतिमा आपल्याला जी मिळणार आहे ती व्यवस्थित मिळण्यासाठी ही वस्तू बहिरगोल भिंग आणि हा पडदा हे एका रेघेमध्ये येणं आवश्यक आहे, म्हणून आपण एक रेग या टेबलावर मारून घेणार आहोत. ती रेग मारण्यासाठी ही आपल्याकडे एक पट्टी आहे, लांब स्केल आहे हे, आणि खडू ठेवलेला आहे. नंतर आपल्याला जेव्हा प्रतिमा याच्या आपण मिळवणार आहोत तेव्हा त्याचं नाभी अंतरसुद्धा आपण आकडेमोडीने काढणार आहोत,
आणि ते नाभी अंतर काढण्यासाठी आपल्याला वस्तूचं भिंगापासून अंतर किती आहे ते मोजायला लागतं, तसंच प्रतिमेचं भिंगापासून अंतर किती आहे ते मोजायला लागतं. ते मोजण्यासाठी आपण ही टेप वापरणार आहोत. आणि या टेपवर तुम्हाला दिसतं आहे की एका बाजूला इंच आहेत आणि एका बाजूला सेंटीमीटर आहेत. तर ते नीट एकदा खात्री करून घ्यायची की सेंटीमीटर्सच्या बाजूनीच आपण मोजतो आहोत, कारण आता आपण सगळी अंतर सेंटीमीटरमध्ये मोजत असतो. त्यामुळे सेंटीमीटरचं स्केल वापरून या दोन्हीमधली अंतर मोजायची आहेत. ती कशी मोजायची ते आपण नंतर बघणारच आहोत. आता आपण आपल्या प्रयोगाकडे जाऊया. आता हा प्रयोग करताना आपण प्रतिमा कशा घेणार आहोत, वस्तू कुठे ठेवणार आहोत, त्यासाठी आपण एक टेबल बघूया. म्हणजे आपल्याला सगळ्या एकत्रित आपल्याला कळेल की कशा आपण वस्तूचं स्थान कसं बदलणार आहोत ते आपल्याला कळेल. आता इथे या टेबलमध्ये तुम्हाला असं दिसतंय की या टेबलचं शीर्षक काय आहे, तर बहिर्गोल भिंगाने मिळणाऱ्या प्रतिमा पडताळणे आणि बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर ठरवणे. आणि आता हे टेबल काय आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये पहिला कॉलम दिसतोय वाचन क्रमांक, दुसरा कॉलम आहे वस्तूचे स्थान. आता वस्तूच्या स्थानानंतर पुढचा कॉलम आहे प्रतिमेचे स्थान आणि ते आपण इथे लिहिणार. आता हे जे आहे दुसरा कॉलम प्रतिमेचे स्थान, या प्रतिमेचे स्थान या कॉलममध्ये आपण प्रत्यक्ष स्केलनी मोजणार नाही आहोत, तर ते नाभी अंतरावर आहे का नाभीपासून किती लांब आहे असं स्थान फक्त आपण लिहिणार आहोत. तिसरा कॉलम जो आहे त्याच्या पुढचा तो आहे प्रतिमेचे स्वरूप, म्हणजे प्रतिमा आपल्याला कशी दिसते आहे ते आपण वर्णन या कॉलममध्ये करणार आहोत. पुढचा कॉलम आहे वस्तूचे भिंगापासून अंतर. वस्तू जी आपण इथे ठेवलेली आहे, जिच्या प्रतिमा घेतलेल्या आहेत, त्या वस्तूचं भिंगापासून प्रत्यक्ष अंतर किती आहे ते आपण टेपनी सेंटीमीटरमध्ये मोजून या कॉलममध्ये लिहिणार आहोत. पुढचा कॉलम आहे प्रतिमेचे भिंगापासून अंतर. तर प्रतिमा भिंगापासून किती अंतरावर आहे, म्हणजे ज्या पडद्यावर आपण प्रतिमा घेतली आहे तो पडदा भिंगापासून किती अंतरावर आहे ते अंतर सेंटीमीटरमध्ये मोजून या कॉलममध्ये लिहिणार आहोत. आणि शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला दिसत आहे की एफ म्हणजे नाभी, आणि हे नाभीचं अंतर आपण आकडेमोड करून काढलेलं आहे. त्याचं सूत्र या कॉलममध्ये तुम्हाला दिसतं आहे. नाभीचं सूत्र आहे एफ बरोबर यू व्ही छेद यू प्लस व्ही. आपल्याकडे यू आणि व्हीच्या किमती आहेत, त्यावरून आपण याचं नाभी अंतर ठरवू शकतो. आणि ते नाभी अंतर ठरवल्यानंतर या शेवटच्या कॉलममध्ये ते भरायचं आहे. आता या प्रयोगाचा पहिला जो भाग आहे त्या भागामध्ये आपण या बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर साधारणपणे किती आहे ते ठरवून घेत असतो. आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, आत्ता काही आपण ती मगाशी दाखवलेली वस्तू किंवा मोजमाप करायला स्केल असं घेणार नाही आहोत. पहिलं जे आपल्याला निरीक्षण घ्यायचं आहे त्यासाठी वस्तूचं स्थान अनंत अंतरावरचं आपल्याला घ्यायचं आहे. आता अनंत अंतरावरचं म्हणजे काय, तर बऱ्यापैकी दूरची वस्तू आपण निवडणार आणि त्याची प्रतिमा आपण पडद्यावर सुस्पष्ट मिळवायचा प्रयत्न करणार. आता सुस्पष्ट प्रतिमा कुठे मिळते, तर ती भिंगाच्या या बहिर्गोल भिंगाच्या नाभी अंतरावर सगळ्यात क्लिअर म्हणजे सुस्पष्ट अशी प्रतिमा आपल्याला मिळते. आता ह्या नाभी अंतराचं तुम्ही खरं म्हणजे उपयोग करून अनेकदा घेतलेला असतो. उदाहरणार्थ एखाद्या भिंगानी तुम्ही सूर्याच्या उन्हात जेव्हा कागद जाळता तेव्हा हेच करत असता. तुम्ही कागद अशा अंतरावर धरता की त्या ठिकाणी सूर्याचे सगळे किरण येऊन एकवटतात, म्हणजेच सूर्याची अत्यंत लहान अशी प्रतिमा तयार होत असते आणि त्याच्यामुळे सगळे किरण एकवटून जास्त उष्णता निर्माण झाल्याने तो कागद जळत असतो. तेच आपण इथे करतो आहे, फक्त आपण इथे आता या पडद्यावर नाभी अंतरावर आपल्याला जे काय आत्ता आपण वस्तू निवडली आहे
त्याची अत्यंत लहान आणि सुस्पष्ट प्रतिमा मिळवतो आहोत. आता या ठिकाणी हे दिसतं आहे की मी ती वस्तू अशी लांबची निवडलेली आहे आणि पडद्यावर आपल्याला एका लांबच्या वस्तूची स्पष्ट प्रतिमा दिसते आहे. आता ही स्पष्ट प्रतिमा स्पष्ट आहे का नाही पुरेशी हे कळण्यासाठी आपण हा पडदा भिंगाच्या जवळ आणून किंवा भिंगाच्या लांब नेऊन आपण खात्री करून घ्यायची आहे की आत्ता ज्या पोझिशनला मी ती सुस्पष्ट मिळवली आहे त्याच पोझिशनला सगळ्यात सुस्पष्ट प्रतिमा मिळते आहे याची खात्री करून घ्यायची आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा पडदा मागे पुढे करून बघायला लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की ही सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर मिळाली आहे आणि हे अंतर आपण मोजणार ते भिंगाचं साधारणपणे ढोबळमानानी नाभी अंतर आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे नाभी अंतर मी या स्केलनी मोजणार आहे. एवढं फक्त लक्ष द्यायचं की या ठिकाणी हे नाभी अंतर मोजताना किंवा ही प्रतिमा मिळवताना तो पडदा आणि हे लेन्सचं प्रतल आणि पडद्याचं प्रतल हे एकमेकाला समांतर असले पाहिजेत. हे कुठेही एकमेकाला कोण करून नसावेत कारण ते अंतर मोडण्याच्या दृष्टीने बरोबर नाही. ती प्रतिमा तशी मिळवणं बरोबर नाही. आता या ठिकाणी भिंगाचं प्रतल आणि पडद्याचं प्रतल एकमेकाला समांतर आहेत आणि आता हे मी नाभी अंतर मोजते आणि या ठिकाणी मला असं दिसतंय की पडदा आणि भिंगाचा मध्य साधारण हे अंतर 18 सेंटीमीटर आहे आणि हे बिया भिंगाचं साधारणपणे नाभी अंतर आहे. हे नाभी अंतर वापरून आपण आता पुढचा प्रयोग करणार आहोत म्हणून हे नाभी अंतर आपण पहिल्यांदा ठरवून घेतलं. आता या नाभी अंतरावरची ही जी स्पष्ट प्रतिमा आपल्याला इथे दिसते आहे त्या प्रतिमेचं स्वरूप आपण काय म्हणणार तर ही प्रतिमा उलटी आहे. इन्व्हर्टेड उलटी प्रतिमा आहे ही आणि ही प्रतिमा आपण पडद्यावर घेऊ शकलो म्हणून या प्रतिमेला म्हणायचं वास्तव प्रतिमा. आणि ही प्रतिमा अत्यंत लहान आहे. म्हणजे मला जर प्रतिमेच्या स्वरूपाचं वर्णन करायचं असेल की जे आपल्याला आपल्या निरीक्षण टेबलामध्ये भरायचं आहे तर या प्रतिमेचं स्वरूप आहे ही प्रतिमा उलटी अत्यंत लहान आणि वास्तव अशी आहे. आता या बहिर्गोल भिंगाने तयार होणाऱ्या प्रतिमा आपल्याला पडताळून पाहायच्या आहेत. त्याच्यासाठी बहिर्गोल भिंगापासून वेगवेगळ्या अंतरावर आपण वस्तू ठेवणार आहोत. पण ती वस्तू त्याची प्रतिमा भिंग हे सगळं एका रेषेत असण्यासाठी आपण एक सरळ रेषा या टेबलावर आखून घेणार आहोत आणि या सरळ रेषेवर आपण सगळी आपली जी साधनं आहेत म्हणजे भिंग आपली वस्तू आणि प्रतिमा घेण्याचा पडदा हे सगळं आपण या रेघेवर ठेवणार आहोत. आता ही रेग आखल्यानंतर आपण याच्यावर काही खुणा करणार आहोत. त्या खुणा कसल्या तर मध्यभागी आपण इथे भिंग ठेवणार आहोत म्हणून तिथे आपण एक खूण करून घेतली भिंग ठेवण्याची जागा ही. या बिंदूपासून याचं नाभी अंतर 18 सेंटीमीटर आहे म्हणून या बिंदूपासून 36 सेंटीमीटरवर मी हे लावून घेतलं. हे इथे मी 36 सेंटीमीटरचा आकडा या मध्यबिंदूपाशी आहे. 36 पासून 18 अंतरावर मी एक खूण केली आणि त्या खुणेला मी एफ असं नाव दिलं. एफ इथे नाभी अंतर आहे आणि मध्यबिंदूपासून 36 अंतरावर एक खूण केली त्याला मी 2F असं नाव दिलं. आणि तशाच खुणा मी दुसऱ्या वस्तू भिंगाच्या दुसऱ्या बाजूला पण करणार आहे. तेव्हा हा भिंग मध्यबिंदू हा जो आहे या रेषेवरचा त्या मध्यबिंदूपासून 18 सेंटीमीटर अंतरावर दुसऱ्या बाजूला खूण केली नाभी अंतरावर खूण केली आणि त्याला एफ म्हणजे नाभी अंतर आणि 36 सेंटीमीटर अंतरावर दुसरी खूण केली त्याला मी 2F असं नाव दिलं. म्हणजे मध्यभागी भिंग ठेवल्यानंतर त्याच्या एका बाजूला एफ आणि 2F अशा खुणा आहेत आणि दुसऱ्या बाजूला पण एफ आणि 2F अशा खुणा आहेत. आता इथे एफ म्हणजे फोकस
हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याला मराठीत आपण नाभी असं म्हणतो. आता या खुणा केल्यानंतर आपण मध्यभागी बिंग ठेवणार आहोत. एका बाजूला आपण आपली वस्तू ठेवणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याची प्रतिमा पडद्यावर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ही जी वस्तू आपण ठेवणार आहोत ती भिंगापासून वेगवेगळ्या अंतरावर ठेवणार आहोत. म्हणजे कशी ठेवणार आहोत, तर पहिल्यांदा आपण ही वस्तू 2F च्या पलीकडे ठेवणार आहोत. आपण वस्तू एका बाजूला ठेवणार आहोत आणि भिंगाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला प्रतिमा मिळवणार आहोत. त्या भिंगाच्या ज्या बाजूला वस्तू ठेवणार आहोत त्या ठिकाणी पहिल्या निरीक्षणामध्ये आपण वस्तू 2F च्या पलीकडे ठेवणार. नंतर वस्तू आपण हळूहळू पुढे भिंगाजवळ आणत जाणार आहोत. म्हणून पहिलं निरीक्षण घेतलं 2F च्या पलीकडे, नंतरचं निरीक्षण 2F वर वस्तू ठेवून घेणार, नंतर आणखीन पुढे आणणार म्हणून वस्तू ठेवणार F आणि 2F च्या मध्ये. त्याच्या पुढच्या निरीक्षणात वस्तू आपण F वर ठेवणार आणि शेवटच्या निरीक्षणामध्ये वस्तू आपण F आणि भिंग यामध्ये ठेवणार आहोत. आणि वस्तू ठेवण्याच्या या प्रत्येक स्थानाला आपण त्याची प्रतिमा इकडे कशी पडते ते पाहणार आहोत आणि मग त्याची अंतर मोजणार आहोत. प्रतिमेचं निरीक्षण करून प्रतिमेचं स्वरूप पण आपण लिहिणार आहोत टेबलमध्ये. आता या रेषेवर आपण इथे भिंग ठेवलेला आहे मध्यभागी. या भिंगापासून या ज्या खुणा आहेत या बाजूच्या F आणि 2F, तर या निरीक्षणासाठी आपण ही जी वस्तू आहे आपली ही जळणारी मेणबत्ती ती 2F च्या पलीकडे ठेवलेली आहे. भिंगापासून मेणबत्ती कुठे आहे तर 2F च्या पलीकडे आहे. आणि आता याची प्रतिमा आपण इकडे या पडद्यावर मिळवणार आहोत. आणि ही बघा, आता या ठिकाणी तुम्हाला दिसते ही प्रतिमा हा पडदा मागे पुढे करून जितकी स्पष्ट मिळेल तितकी मिळवायची आहे. या ठिकाणी ती सगळ्यात स्पष्ट झालेली दिसते आणि इथे तुम्हाला असं दिसेल की ही प्रतिमा F आणि 2F याच्या मध्ये कुठेतरी मिळालेली आहे. F आणि 2F च्या मध्ये मिळाली आहे. आणि या ठिकाणी सुद्धा ही काळजी घ्यायची की भिंगाचं प्रतल आणि या पडद्याचं प्रतल हे एकमेकाला समांतर हवेत आणि ते या सरळ रेषा जी आखली आहेत त्याला काटकोनात हवेत. ही काळजी घ्यायची म्हणजे आपली अंतर अगदी बरोबर मोजली जातात, प्रतिमा ही व्यवस्थित येते. तेव्हा या ठिकाणी प्रतिमा आली आहे. या प्रतिमेचं स्थान जे लिहायचं आहे आपल्याला ते स्थान लिहायचं F आणि 2F च्या मध्ये. आता ही आपण अंतर मोजूया, आपल्याला अंतर मोजायची आहेत. आता या प्रतिमेचं स्वरूप पहिल्यांदा आपण बघूया. स्थान बघितलं F आणि 2F च्या मध्ये, प्रतिमेचं स्वरूप कसं आहे तर ही प्रतिमा वस्तू म्हणजे या ज्योतीपेक्षा प्रतिमा लहान आहे. तेव्हा लहान, उलटी आणि स्क्रीनवर घेतल्यामुळे वास्तव. तेव्हा या प्रतिमेचं स्वरूप लिहिताना आपण लिहायचं लहान, उलटी आणि वास्तव. किंवा पहिल्यांदा लिहिलं तसं उलटी, लहान आणि वास्तव हे प्रतिमेचं स्वरूप आहे. आता आपल्याला अंतर मोजायचे आहेत म्हणून आपण या मेणबत्तीच्या मध्यापासून याच्या मध्यापर्यंतचं अंतर मोजणार आणि ते एका सरळ रेषेत मोजलं पाहिजे, ते तिरकं मोजायचं नाही. जी सरळ रेषा आपण टेबलवर आखली आहे त्याला समांतर असं हे अंतर मोजायचं आहे आणि ते अंतर येतं आहे 50 सेंटीमीटर. आता प्रतिमेचं भिंगापासून अंतर आपल्याला मोजायचं आहे. ते अंतर भिंगाच्या मध्यापासून प्रतिमेपर्यंत अंतर मोजलंय, ते साधारण येत आहे 33.5 हे अंतर आहे प्रतिमेचं भिंगापासून अंतर. यानंतर आता आपल्याला ही जी वस्तू ठेवलेली आहे ती हळूहळू भिंगाजवळ आणायची आहे म्हणून पुढच्या निरीक्षणासाठी ही वस्तू मी 2F वर ठेवणार. आता प्रतिमा कुठे मिळते ते बघूया.
आता ही या ठिकाणी प्रतिमा मिळते आहे. बरं, ही प्रतिमा आता आपण कशी आहे ते बघूया. आणि या प्रतिमेचं स्वरूप तुम्हाला असं म्हणता येईल की ही प्रतिमा जवळजवळ या ज्योती एवढीच आहे, म्हणजे ही समान, उलटी आणि वास्तव, कारण ही पडद्यावर घेतलेली आहे. आणि ही प्रतिमा या आता आपण पहिल्यापासून याचं निरीक्षण कसं लिहायचं ते बघूया. हे वस्तूचं स्थान आहे 2F वर, वस्तू 2F वर आहे, प्रतिमेचं स्थान पण 2F वर आहे, प्रतिमा 2F वर आहे आणि प्रतिमेचं स्वरूप आहे समान, उलटी आणि वास्तव. आता अंतर याची आपल्याला माहीतच आहे, 2F हे अंतर आपण मोजूनच इथे लिहिलेली आहे 2F ही खूण, त्यामुळे 2F हे अंतर 36 सेंटीमीटर आहे. हे पण अंतर 2F वर प्रतिमा असल्यामुळे 36 सेंटीमीटर आहे. आता पुढचं निरीक्षण बघूया. आता वस्तू आपण 2F आणि F च्या मध्ये आणि मग प्रतिमेचं स्वरूप, प्रतिमेचं स्थान बघूया आणि मग स्वरूप बघूया. आता ही परत आपल्याला पडदा मागे पुढे करून प्रतिमा कुठे अगदी स्पष्ट दिसते ती प्रतिमा शोधून काढायची. या रेघेवरच, रेघेवर सगळं हे असलं पाहिजेत, भिंग आणि या पडद्याचे मध्यबिंदू या रेघेवर असले पाहिजेत. आता या ठिकाणी स्पष्ट प्रतिमा मिळते. आता ही जी वस्तू आहे त्या वस्तूचं स्थान आहे 2F आणि F च्या मध्ये, प्रतिमेचं स्थान आहे 2F च्या पलीकडे आणि प्रतिमेचं स्वरूप आहे. आता ही या ज्योतीपेक्षा मोठी दिसते प्रतिमा, तेव्हा मोठी, उलटी आणि वास्तव हे प्रतिमेचं स्वरूप आहे. आता अंतर आपल्याला माहिती, अंतर आपल्याला ही मोजायला लागतील, तेव्हा ही अंतर मोजूया. हे अंतर आहे मेणबत्तीचा मध्य ते पिंगाचा मध्य, हे 32 सेंटीमीटर आहे आणि हे अंतर आहे भिंगाचा मध्य ते हे 49 सेंटीमीटर अंतर आहे. आता पुढचं निरीक्षण काय आहे, तर वस्तू आपण F वर ठेवली आहे, या रेघेवरच F वर ठेवली आहे आणि आता आपण प्रतिमा कुठे मिळते ते बघतोय. आता आपल्याला असं दिसतंय की प्रतिमा आपल्याला मिळतच नाही आहे या पडद्यावर. पडदा आपण सरकवतोय पण पडद्यावर कुठेही प्रतिमा मिळत नाही आहे. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की जेव्हा आपण अगदी पहिल्या निरीक्षणाला वस्तू अनंत अंतरावर ठेवली होती तेव्हा आपल्याला प्रतिमा नाभीवर मिळाली होती आणि आता आपण वस्तू नाभीवर ठेवली आहे त्यामुळे प्रतिमा अनंत अंतरावर गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला ती या पडद्यावर मिळू शकत नाही. म्हणून आपण काय लिहिणार की या निरीक्षणामध्ये वस्तूचं स्थान, तर वस्तू नाभीवर आहे आणि प्रतिमा अनंतावर आहे, अनंत अंतरावर प्रतिमा आहे. प्रतिमेचं स्वरूप, प्रतिमा ही अत्यंत मोठी आहे, म्हणजे अनंत अंतरावर असल्यामुळे अत्यंत मोठी आणि ती उलटी असणार आहे आणि त्याचं ती वास्तव नाही आहे. कारण वास्तव म्हणजे आता तिथे त्या ठिकाणी आपण पडदा नेऊ शकत नाही, पण प्रतिमेचं स्वरूप हे वास्तव असतं. जसं आपण अनंत अंतरावर वस्तू ठेवून प्रतिमा घेतली, तसं वस्तू नाभीवर ठेवून जी आपल्याला प्रतिमा मिळते ती उलटी, अत्यंत मोठी आणि वास्तव अशी प्रतिमा असते. आणि आता पुढचं आपण निरीक्षण घेऊया की वस्तू नाभी आणि भिंगाच्या मध्ये. आता इथे तुम्ही हा पडदा या रेघेवर ठेवून बघा. या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की आपल्याला प्रतिमा मिळत नाही. कुठेही पडदा सरकवला तरी आपल्याला प्रतिमा मिळत नाही, कारण या ठिकाणी नाभीच्या आतमध्ये वस्तू ठेवली आहे. आणि मग आता ही प्रतिमा कशी मिळ बघायची आपण, तर ती प्रतिमा आपण भिंगामधून या बाजूनी बघणार आहोत. आणि या ठिकाणी मला असं दिसतंय की प्रतिमा आता वस्तूच्याच बाजूला आहे, ती मोठी आहे आणि ती पडद्यावर घेता आली नाही,
म्हणून या प्रतिमेला म्हणायचं आभासी प्रतिमा. आत्तापर्यंतच्या सगळ्या आपल्या वास्तव प्रतिमा होत्या, ही प्रतिमा पडद्यावर घेता आली नाही म्हणून या प्रतिमेला म्हणायचं आभासी प्रतिमा. ही वस्तूच्याच बाजूला मिळाली आहे प्रतिमा आणि ही सुलटी आहे. मोठी, सुलटी आणि आभासी असं प्रतिमेचं स्वरूप आहे. आता तुम्ही हा प्रयोग दाखवल्याप्रमाणे करा. तुमची जी निरीक्षणं येतील ती टेबलमध्ये भरा. आणखीन त्याच्यावरून तुम्ही नाभी अंतर ह्या भिंगासाठीचं शोधून काढा. आता नाभी अंतर तुम्ही ठरवताना तुम्ही जी निरीक्षणं तुमच्या भिंगावर घ्याल त्याच्यावरून नाभी अंतर ठरवताना हे तुमचं वाचन क्रमांक 2, 3 आणि 4 याचं तुम्ही उत्तर काढू शकता. कारण पहिलं जे निरीक्षण आहे, पहिलं, 5वं आणि 6वं, त्याचं काही तुम्ही उत्तर काढू शकत नाही कारण त्याच्यामध्ये एक अंतर अनंत अंतर आहे. म्हणून निरीक्षण नंबर 2, 3 आणि 4 याची उत्तरं काढू शकता. ती जी 3 उत्तरं येतील नाभी अंतराची त्याची तुम्ही सरासरी काढा. सरासरी म्हणजे या 3 याची बेरीज करून त्या बेरजेला 3 भागायचं म्हणजे ते तुम्हाला सरासरी नाभी अंतर मिळेल. आता इथे आपण सरासरी नाभी अंतर का काढतोय, कारण जेव्हा आपण वाचनं घेत असतो तेव्हा वाचनं घेण्यामध्ये कधीकधी अंतर मोजण्यामध्ये किंवा दोन वेगळ्या व्यक्तींनी प्रयोग करण्यामध्ये असं प्रत्येक वेळेला काहीतरी अंदाजामध्ये फरक पडू शकतो आणि त्यामुळे प्रत्येक निरीक्षणं प्रत्येकाची अगदी तीच येतील असं होत नाही. असं झाल्यामुळे याला म्हणायचं ही काहीतरी कमतरता असते आणि ही कमतरता, उत्तरातली कमतरता कमी कमी होण्यासाठी हा एक उपाय आहे की अनेक ऑब्झर्वेशन, अनेक निरीक्षणं घ्यायची आणि त्यांची सरासरी घ्यायची. सरासरी घेतल्यानंतर ते जे उत्तर येतं, सरासरी नाभी अंतर जे येईल ते या तिन्हीच्या स्वतंत्र उत्तरापेक्षा जास्त अचूक आहे असं मानलं जातं. याचा अर्थ याच्यामध्ये जे अंदाजामुळे येणारी जी कमतरता असते उत्तरात ती कमी कमी होते. निरीक्षणांची संख्या जेवढी जास्त घ्याल आणि सरासरी काढाल तेवढं तुमचं उत्तर जास्त अचूकतेकडे जात.